नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एंटरटेनिंग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण आधार माय आधारचं जे नवीन पोर्टल आहे त्याचं पूर्ण ट्युटोरियल पाहिलं होतं की नेमकं कसं याच्यामध्ये आपल्याला काम करायचं, म्हणजे आधार अपडेशन कसं करायचं, आधार डाउनलोड कसं करायचं, आधारमध्ये केअर ऑफ कसं ॲड करायचं। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे आधारचे जे प्रोसेस आहेत त्या प्रोसेस पाहणार आहोत। तर या प्रोसेसचे वेगवेगळे व्हिडिओ मी चॅनलवर टाकणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माय आधार पोर्टलवरून दोन प्रकारे आपण आधार डाउनलोड करू शकतो, तर ते दोन प्रकार कोणते आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला आधार डाउनलोड करता येते हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला माय आधार UIDAI.government.in या वेबसाईटवर यायचं आहे। ही नवीन वेबसाईट आहे आधार कार्डची। माय आधार हे एक नवीन पोर्टल आहे। या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला राईट साईडला थंबचं एक आयकॉन दिसतं आणि लॉग इन एक ऑप्शन दिसतं। इथं तुम्ही तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून डायरेक्ट लॉग इन करू शकता आणि त्याच्यानंतर आधारचं अपडेशन असो, आधार डाउनलोड असो किंवा आधार व्हेरीफाय करायचं असेल, सगळ्या प्रोसेस तुम्ही इथं करू शकता। ह्या कशा करायच्या याच्यासाठी मी दुसरा पूर्ण ट्युटोरियलचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। आज आपण पाहणार आहोत आधार नेमकं डाउनलोड कसं करायचं आणि लॉग इन इथं न करता आधार आपण डाउनलोड करू शकतो का। तर हो, आपण डाउनलोड करू शकतो। इथं माय आधारमध्ये आपण आल्यानंतर या सेक्शनच्या खाली थंब आयकॉन लॉग इनच्या खाली गेल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, इफ युअर मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड विथ आधार ऑर यू हॅव जस्ट एनरोल युअर चार्जेस आयडेंटिटी प्लॅटफॉर्म यू कॅन स्टील यूज द फॉलोइंग सर्व्हिसेस। मोबाईल नंबर तुमचा लिंक नसेल किंवा तुम्ही आत्ताच एनरोल केला असाल तरी ह्या सर्व्हिसेस तुम्ही इथून यूज करू शकता। आता ह्या सर्व्हिसेस यूज करायचे तर आपल्याला आता डाउनलोड आधार कसं करायचं हे बघायचं आहे। या सर्व्हिसेस तुम्ही लॉग इन करून सुद्धा सगळ्या सर्व्हिसेस यूज करू शकता आणि दुसरं डायरेक्टली सुद्धा या पोर्टलवरून या इंटरफेसवरून तुम्ही करू शकता। इथं आपण डाउनलोड आधार या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर सिलेक्ट 12 डिजिट आधार नंबर, 16 डिजिट व्हर्च्युअल आयडी किंवा 28 डिजिटचा इनरोलमेंट आयडी तुम्हाला सिलेक्ट करायचं। तुमच्याकडं आधार नंबर आहे, इनरोलमेंट आयडी आहे का व्हर्च्युअल आयडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथं आपण आधार नंबर टाकूयात, आधार नंबर सिलेक्ट करायचा आणि इंटर आधार नंबर मध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा। आधार नंबर टाकल्यानंतर जो राईट साईडला कॅप्चा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला इंटर करायचा आहे। हा कॅप्चा इंटर केल्यानंतर सेंड OTP या बटनाला क्लिक करायचा। इथे तुमचा OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येतो, जो आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तो OTP येईल। तो OTP तुम्हाला इथं इंटर करायचा आहे। तो OTP इंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय आणि डाउनलोड हे बटन दिसते इथं खाली। तर इथं व्हेरीफाय अँड डाउनलोड या इथं मेसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड आणि तुमचं आधार कार्ड डाउनलोड सुद्धा होतं। त्यानंतर द आधार लेटर PDF पासवर्ड विल बी इन 8 कॅरेक्टर्स कॉम्बिनेशन ऑफ द फर्स्ट 4 लेटर ऑफ युअर नेम इन कॅपिटल लेटर अँड इयर ऑफ बर्थ इन YYYYY फॉर्मॅट। एक्झाम्पल जर तुमचं नाव असं असेल, तुमची डेट ऑफ इयर जो आहे बर्थ ऑफ इयर ते जर हे असेल तर या टाईपमध्ये पासवर्ड तयार होईल। म्हणजे नावाची पहिली 4 अक्षर आणि तुमचं जन्मवर्ष जे आहे तो तुमचा पासवर्ड असतो। आता हा जो PDF हा आधार आपण डाउनलोड केलेला आहे तर हे आधार आपण ओपन करून बघूयात। सेम जसं पहिले पोर्टलवर आधार कार्ड येत होतं त्या टाईपमध्येच तुम्हाला इथं आधार मिळणार आहे। इथं आधार ओपन करण्यासाठी आपण आपल्या नावाची पहिले 4 अक्षर टाकायचे आहे, जे फर्स्ट नेम असेल तुमचं ते 4 अक्षर आणि तुमचं जन्माचं वर्ष जे आहे ते इंटर करायचं आणि ते PDF तुम्हाला तिथं ओपन करायचं आहे। PDF पासवर्ड प्रोटेक्टेड असतं आधारचं। ते इथं तुमचं हे PDF ओपन झालेलं आहे आणि या टाईपमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे करू शकता। त्याच्यामुळं
प्रॉब्लेम नाही आणि सहज सोपी एक पद्धत आलेली आहे. एक पद्धत माय आधारने लॉन्च केलेली आहे, म्हणजे आधारच्या नवीन जे पोर्टल आहे माय आधार, त्याच्यावरही इझी काम झालेलं आहे. पहिले थोडेसे अडचणी यायच्या आणि हे पोर्टल स्मूथ चालते, त्याच्यामुळं काही इश्यू येत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. काही अडचण असल्यास ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इम्पॉर्टंट व्हिडिओ इथेच मिळतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.